सगळे कोल्हापूरचे आहेत आणि कोल्हापूरात असल्यापासून ऋषिकेशला ओळखतो, त्यामुळे कम्फर्ट झोन पहिला खूप महत्त्वाचा आहे रंगमंचावर काम करताना. प्रियदर्शन आहे असं म्हटलं तर आमचे विषय कुठले होणार आहे, काय काय मजा येणार आहे, काय काय खाणार आहे, कुठली मस्ती होणार आहे आणि किती कुठल्या चर्चा होणार आहे. आधीच्या नाटकाबाबतीत सगळं असंख्य किस्से झाले. माझ्या एका नाटकात, शांतेचा खरं नाटकात, भाऊ कदम हे उलटा लेंगा घालून आलेले आहेत. लेंग्याची नाणी जी पुढे असायला हवी, ती लेंग्याची नाणी ब्लॅकआउटमध्ये चेंज करताना मागे आलेली आहे. कारण आमचं एक छुपे रुस्तम नावाचं नाटक येत आहे आणि सगळे छुपे रुस्तम म्हणतात काहीतरी वेगळं असतात ना, असा अर्थ वाटतो, पण तसा अर्थाचं नाटक नाही आहे. नाटक अतिशय वेगळं आहे, छान आहे. नात्यांचं नाटक आहे, आजच्या काळातल्या नात्यांचं नाटक आहे, आजच्या काळातल्या यंगस्टर्सचं सगळं नाटक आहे. जेवढं आपल्याला वरवरचं नातं दिसतं किंवा नातं जसं आपल्याला आपण वरवर नुसतं पाहतो, त्याच्या आत काही गमती जमती आहेत, त्या गमती जमतींकडेच पाहणारं नाटक आहे. त्याच्यात काही छुपे असतो म्हटल्यावर वेडावाकड्या अर्थाचा ॲब्सोल्युटली काही नाही आहे नाटकात. करेक्ट. छुपे असतो म्हटल्यानंतर आपल्याला लगेच असं वाटतं की तो लफडी येणे असाच विचारतो, असं नाही आहे. ते प्रत्येक माणूस एकसारखा सगळीकडे वागत नाही, कुठे कसा वागतो आणि कुठे कसा वागतो, प्रत्येक माणूस असा असतो ना की त्याचा आतला एक चेहरा वेगळा असतो, त्याच्या आधीचा एक वेगळा असतो, माणसाकडून त्याचा चेहरा बदलतो. अशा अर्थाने छुपे रुस्तम, आणि मग ते आम्हाला दोघांना ते छुपे रुस्तम म्हणून जे प्रोजेक्ट केले, नाटकाचं नाव छुपे रुस्तम आहे. आणि मग आम्ही त्या छुपे रुस्तमगिरी करतो तर मी त्या नाटकामध्ये, पण ती जरा कशी आहे ती तुम्हाला बघितलंच कळेल. हो अर्थात नाही तर मग मी किंकरेंना आपण नट म्हणून एक विचारणं होतच ना की बाबा ओके मी काम करतो, अजून कोण आहे नाटकात ऋषिकेश आहे, मयूर आहे, हे सांगितलं होतं. पण गमतीचा भाग प्रश्न बरोबर आहे, गमतीचा भाग हा आहे की कम्फर्ट झोन कळतो ना आपण कुणाबरोबर काम करतोय. ओळखीचा नट नसेल तर ओळख होण्यापासून मग वाचन होण्यापासून मग तालीम होऊन मग सेट होऊन परत प्रत्येक वेळेला ते जमेल न जमेल, समजेल न समजेल अशी अनेकदा परिस्थिती येते. माझ्याही बाबतीत येते किंवा समोरच्या नटाही बाबतीत येते. पण ऋषिकेश आता मी माझ्या मग खूप आधीपासून आम्ही दोघे कोल्हापूरचे आहोत, मी कोल्हापूर असल्यापासून ऋषिकेशला ओळखतो, त्यामुळे कम्फर्ट झोन पहिला खूप महत्त्वाचा आहे रंगमंचावर काम करताना. नट जर अनकम्फर्टेबल असेल तर यासारखं दुःखद ऑडियन्सला दुसरं काही राहिलं, कितीही ग्रेट नाटक लिहिलेलं असो किंवा काय, आम्ही कम्फर्टेबल होतो एकमेकांना ओळखणं किंवा न ओळखण्याच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या ॲक्टिंग ज्या स्टाईल्स काय आहेत, आपण का हे नाटक स्वीकारलं आहे आणि आपण का हे करतो याच्या संकल्पना अतिशय क्लिअर होत्या. आणि विजय केंकरे दिग्दर्शक असल्यामुळे पण मला एक असा एक कॉन्फिडन्स होता की ते असं आहेत की ते अडवणार नाहीत कधी, काम करताना ते कधीच असं म्हणणार नाहीत की असलं काय करू नको, हे काय करू नको, ते एक्सप्लोअर करायला होतील, मग ते कदाचित त्यातलं सांगतील की हे योग्य किंवा हे अयोग्य, त्यामुळे ते करायला मजा येते. असं बऱ्याच वेळा होतं की तुम्ही अमुक एका पाहुण्याकडे जाता आणि माहिती असतं आवडीनिवडी, त्याच्यासाठी हे खायला घेऊन जा. प्रियदर्शन आहे असं म्हटलं तर आमचे विषय कुठले होणार आहे, काय काय मजा येणार आहे, काय काय खाणार आहे, कुठली मस्ती होणार आहे आणि किती कुठल्या चर्चा होणार आहेत. त्यांना स्टेजवरचं काम वगैरे ते काय आम्ही भयंकरच एन्जॉय करत असतो, पण ते सगळं
जाणाऱ्या माणसाकडं आपण त्याची तयारी करतो ना, तसं मग फारच मग सगळंच घेऊन जाता येणार आणि बरंचसं मला त्यानं घेता येणार आहे. एकदा म्हणजे माय होते त्याचं आधी नाव मला नंतर कळलं प्रियदर्शन आहे, म्हटलं वल्ला काय टेन्शनच नाही आहे, आनंद फक्त आनंद. भयंकर भयंकर दडपण हा शब्द आता काय आहे की त्याला दडपण असं काय होतं की तुम्हाला त्या आधी केलेल्या कामाचा काही उपयोग नसतो. अगदी खरं सांगू ते काय करायचं आहे आधीचं काम ते झालेलं आहे, ते संपलेलं आहे. आणि हे काही फक्त नटांसाठीचं म्हणजे लेखकालाही असतं, म्युझिक ऑपरेटरला असतं, लाईट ऑपरेटरला असतं, नटांना असतं. एक प्रयोग लोकांसमोर सुविहित व्हावा आणि तो प्रयोगागणिक नीट व्हावा याचं दडपण असतं. बट ॲट द सेम टाईम तालीम छान झालेली, हातात आलेलं आहे नाटक, त्यामुळे दडपण नाटक चांगलं न होण्याचं नाही आहे. आता ते चांगल्याच्या पलीकडे जाऊन त्यात एक्सेल करण्यासाठी अजून काय करावं लागेल ह्याचं असतं. आणि ते असावं दडपण. दडपण तुम्हाला, तुम्ही नाटक करता आणि तुम्हाला दडपण येत नाही आहे तर काहीतरी मग गडबड झाली आहे. म्हणजे आयदर तुम्ही नाटक करत तरी नाही आहात किंवा तुम्ही नाटकात काम करणारे नाही आहात. नाही, पोटात गोळा तिसरी बेल वाजली की अजूनही ती काय आता बाळंतिणीला खूप नंतरच्या बाळंतपणाला कळा येत नाही का असं विचारण्यासारखं आहे. येतात त्याच्याशिवाय टेन्शन असतंच, ते दडपण असतं. प्रेक्षकांनी येणं, ते कसं स्वीकारताय, बुकिंग कसं होतंय, निर्माता लोकांना आनंद मिळतोय का नाही, रिॲक्शन्स काय म्हणतात लोक, आणि प्रयोग उत्तम सुविध आम्ही तर मजा घेतोच आहे, ती मजा प्रेक्षकांनीही घेणं, शेवटी लोकांचा प्रतिसाद ह्याचं दडपण असतंच असतं. आणि ऑन स्टेज काही किस्से होतात जे प्रेक्षकांना कळत नाही पण आपापसात कलाकारांना कळतात, असं काही झालंय का या आधी ह्या नाटकाबाबतीत? काय नाही ते अर्थात आधीच्या नाटकाबाबतीत असंख्य किस्से झाले. माझ्या एका नाटकात, शांतेचा कर्क नाटकात, भाऊ कदम हे उलटा लेंगा घालून आलेले आहेत. लेंग्याची नाळी जी पुढे असायला हवी ती लेंग्याची नाळी ब्लॅकआउटमध्ये चेंज करताना मागे आलेली आहे. आणि मी जवळजवळ 10-15 मिनटं त्याच्याशी स्टेजवर त्या बाबतीत बोलत होतो आणि शेवटी तो म्हणाला की मी जातो आणि मी आता नीट घालून येतोय, त्याशिवाय तू काय व्हायचं नाही. हे होतं पण काय आता काय ह्याला मिस्टेक्स म्हणत नाही, त्याला एरर म्हणतो, चुकून झालेलं असतं. आणि हे काय दौऱ्यावरच व्हायला पाहिजे असं काही नाही, कुठेही घडू शकतं. नाटकाच्या निमित्त काय, नाटकाची गंमतच आहे की नाटकाच्या निमित्ताने वेगवेगळी शहरं माणसं सगळं पाळण्याचा एक योग जुळून येतो, नाही तर कोण उठून कशाला वेगवेगळ्या छोट्या खेड्यापाड्यात असंच फिरायला जाईल असं म्हणत नाही. पूर्वी दौरे खूप असायचे, आता तसे दौरे कमी आणि कमी दिवसांचे असतात. पूर्वी 10-10 दिवस 15-15 दिवस असं, आता असं राहिलेलं नाही आहे. आणि आता बऱ्याच वेळेला असं होतं की बिझी असलेले लोक आणि ती परस्पर येतात आणि त्याच्यामुळेही येऊन दौऱ्याचा कालावधी कमी झाला आहे. पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद इथपर्यंत झालं की गोव्यात एकदा, पश्चिम महाराष्ट्र एकदा, तर ते असते मजा असते. तुम्ही 2-4 दिवसांच्या दौऱ्यावर गेला आणि मग ते काय दौऱ्याची मजा म्हणजे काय, जिथे जाता तिथे तुम्ही इंदोरला जाणार आणि सराफाला जाणार नाही असं होऊ शकत नाही ना. पण खाणं पिणं, मौज मस्ती मधल्या वेळामध्ये जी शक्य तितकं सगळं मनोरंजन आणि मुख्य म्हणजे चर्चा, अनेक स्क्रिप्टची देवाणघेवाण, अनेक विषयांची चर्चा, हा आमच्यासाठी अत्यंत पर्वणीचा भाग असतो. असं आहे पण म्हणजे आता प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे कुठलं नाट्यगृह आवडतं किंवा नाही. पण मला आत्ता इथे उभं राहिल्यानंतर शिवाजी मंदिरमध्ये मी शेवटचा प्रयोग केला होता 12 मे 2020 शेवटचा प्रयोग केला होता मी इच्छा माझी पुरी करायचा नाशिकमध्ये. तर 13 मे 2020 2021-2022 म्हणजे 365 + 365 + 60 दिवस म्हणजे 1000 दिवसानंतर स्टेजवर जायचं आहे. तर मगाशी विंगेत कृष्णा माझ्याबरोबर उभी होती, तर मी जेन्युइनली तिला म्हटलं की जेवढा आत्ता तुला
असं हे आता हे नाटक आपल्याला करायचं याचं दडपण आहे ना. मी पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन मी पण त्याच नोटला आलेलो आहे, कारण मी पण हजार दिवस कामच नाही केलं स्टेजवर. सर्वच थिएटर्स मला मुख्य म्हणजे प्रत्येक थिएटरचा मी क्रिकेटरला विचारलं तर अमुक एका ग्राउंडवर नाही, त्याला सगळीकडे जगात खेळायला आवडतं. नटांसाठी तसंच आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इतक्या अडचणीतले प्रयोग वगैरे असतात, शेवटी प्रेक्षक कसे स्वीकारतात बरोबर ते लक्षात राहतं. रंगमंच कुठलं थिएटर नाही, अमुक एका ठिकाणी लोकांना नाही आवडलं ते तुमच्या असं होते की ते थिएटरवर कशाला फोडा बरोबर. कदाचित त्या ठिकाणी नाटक अप्रतिम आवडलं आपण थिएटर वाय त्या थिएटरला असं होतो प्रेक्षक त्यामुळं प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक वेगवेगळा असतो. असं होतं ना की आपल्याला असं वाटतं की इथं अरे खूपच, कारण आपल्या डोक्यात ते असतं, आपल्या डोक्यात असते की लोकांनी स्वीकारलं आपण त्या थिएटरवर जातो की इथं मजा येते ते. आणि नाटकगणित बदलतं म्हणजे अरे बोंबिरवळीचे झवेरीबेन घाटकोपरला 42 प्रयोग झाले किंवा सांगून पटेल, तर मला असोसिएशनमध्ये आलं तिकडं हाऊसफुलून सगळे भारीच प्रयोग झाले होते, पण नंतर कधी झालेच नाही तिकडं प्रयोग. आता तर प्रयोगच तिथे होत नाहीत मराठी नाटकाचे, नाही आता होऊ लागतील कधी केलंही नाही आहे, नवीन नाटकांना माहिती पण नाही आहे की असं थिएटर आहे. असं होतं ना ते आपलं असोसिएशन प्रेक्षकांवर आहे, आणि जिथला प्रेक्षक जसा त्याच्यावर ठरतं ते. आणि त्यामुळं नुसतं बालगंधर्व असं नव्हे, अमुक नाटकाचा हा प्रयोग आणि हे अशा मेमरीज असतात. नाही मला काही, मला नाटक तर मी मिस 100% नाटक. आणि मी एवढं ठरवलं होतं की परत सुरू झाल्यावर नाटक तर करायचंच कुठलं का असेल, पण काय कारण मला असं वाटतं की नाटक काही झालं ती उद्या सिनेमे केले काही झालं तरी एक नाटक सातत्याने करत राहिलं पाहिजे, कुठलंही असं व्यावसायिकच पाहिजे आणि प्रायोगिकच पाहिजे असं नाही, पण एक नाटक कुठलं तरी तुमचं चालू असलं पाहिजे नट म्हणून. मी तर लॉकडाऊनमध्ये नेटकसारखं ऑनलाईन नाटक लाईव्ह केलं हो, मी त्याला तेवढंही राहिलं नाही काय बसून काय करणार. असं होतं की नाही नाही नाटक आता शिकलो मी नाटक शिकलो आणि नाटक नाही असं कसं होईल. मी आत्ता एक हिंदी प्रोजेक्ट नाटकासाठी सोडला, लोकांना असं वाटतं तुम्ही हे का नाही ते का नाही, छोटी नाटकाचा प्रयोग आहे. मी लॉकडाऊनमध्ये तरी मी महिनून आम्ही खपून सगळ्यांनी मिळून तालमी दिली, म्हणजे आम्ही इतका हे केला आहे म्हणजे वेळेचा असा वापर आणि जीव काढला आहे सगळ्यांचा. तर नाटकाशिवाय काय उरलेल्या वेळात आपलं करायला मिळत नाही हे मी सांगतो. प्रियदर्शन जाधव हे तुम्ही लक्षात घ्या, माझ्या लक्षात घ्या काय, मी हा दावा करू शकतो मी सर्व प्रायोगिक नाटक आणि सर्व व्यावसायिक नाटकं बघतो, कुठलंच नाटक नाही की मी पाहिलेलं नाही, त्यामुळे ह्यानंसुद्धा पहिल्यापासून केलेली सगळी नाटकं पाहिली सर्व एकही नाही असं मी पाहिलेलं नाही. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो, नाटक मनोरंजक आहे. प्रियदर्शन जाधव, मयुरा पालांडे, कृष्णा राजशेखर धमाल काम आणि ऋषिकेश जोशी उत्तम सगळेजण काम करतात आणि मौज आहे. नाटक बघायला या, सर्व लोकांना सांगा मला नाटक नाही आवडलं मी तिकडेचे पैसे परत देतो. थँक्यू. नाही प्रेक्षकांनी यावं नक्कीच, त्यांना एक छान नाटक पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.